नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार भोसले। तुम्ही मला सगळे ओळखतच असाल। मित्रांनो, आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे तो एकदम स्पेशल असा व्हिडिओ आहे, कारण पाठच्या 3 महिन्यापासून आपण आपल्या चॅनलवरती या बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट पाहिलेले आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 3 हे लॉकडाऊनमुळे कॅन्सल झालं आणि खरं तर सगळ्यांचीच धाकधूक वाढली। बिग बॉसचे सर्व चाहते हे जे आहेत हे नाराज झाले होते आणि माझं सगळ्यात मोठं नुकसान हे झालं मित्रांनो की यूट्यूबवरती मला चांगले पैसे मिळायला लागले होते आणि नंतर अचानक बिग बॉस बंद झाल्यामुळे माझा मेन आणि महत्त्वाचा अर्निंग सोर्स जो आहे तो बंद झाला, त्यामुळे मला यूट्यूब ऑलमोस्ट सोडून दुसरीकडे जॉब करावा लागला। ही सगळ्यात शॉकिंग गोष्ट होती माझ्या आयुष्यातली, कारण यूट्यूबवरती खूप सारे पैसे मिळाल्यानंतर, चांगली ग्रोथ मिळाल्यानंतर अचानक तुमचा चॅनल डाऊन होतो आणि ज्या शोमुळे तुम्ही मोठे आहात तो शोच बंद होतो आणि तो शो होत नाही, ही सगळ्यात शॉकिंग बातमी होती। खरं तर अशाच परिस्थितीत पुन्हा उभा राहण्यासाठी मी बिग बॉस व्यतिरिक्त दुसरं काम करायला लागलो, जे माझ्या आवडीचं काम आहे आणि तेच मी काम करत होतो, ते म्हणजे शूटिंग लाईनचं, आणि मी तिकडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून जॉब करायला लागलो मित्रांनो। पण त्याच काळात अशा बातम्या येऊ लागल्या की बिग बॉस मराठी सीझन 3 येणार आहे। मी ज्या गोष्टीची वाट बघताय ती गोष्ट लवकर सुरू होते मित्रांनो। बिग बॉस मराठी सीझन 3 हे लवकर सुरू होणार आहे। प्रेक्षकांमध्ये खूप मोठा उत्साह होता, पण प्रेक्षकांना विश्वासच बसत नव्हता की बिग बॉस मराठी येणार आहे। मित्रांनो, मला शूटिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे ही न्यूज आधीच समजली होती की बिग बॉस मराठी सीझन 3 जो आहे हा लवकरात लवकर येणार आहे। मी तुम्हाला सांगत होतो की बिग बॉस मराठी येते, बिग बॉस मराठी येते, पण कोणी माझ्या विश्वास ठेवायला तयार नव्हतं मित्रांनो। पण बिग बॉस मराठी 3 चा प्रोमो आलाय। महेश मांजरेकर सरांनी तो जो ट्रेजर आहे तो त्यांच्या ट्विटरवरती टाकला आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच न्यूज पसरली की बिग बॉस मराठी सीझन 3 येत आहे। त्यानंतर मित्रांनो, मला आठवतंय मी सिल्वासाला शूट करत होतो गुजरातला आणि तिथून मी व्हिडिओ बनवला होता, आणि हीच गुड न्यूज सांगण्यासाठी मी तुमच्यासाठी आलोय मित्रांनो। माझ्याकडे खरंच वेळ नाहीये, मी क्राईम पेट्रोल आणि क्रिमिनलच्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे, पण प्रोमो आल्या मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आणि खरंच खूप खुश झालो। मी घरी माझ्या बायकोला फोन केला, मी सर्वांना फोन करून आनंदाची बात, बिग बॉस येत आहे, आता मी परत व्हिडिओ बनवणार आहे, त्याच एनर्जीने व्हिडिओ बनवणार आहे। माझ्या घरातले खूप खुश झाले होते कारण बिग बॉस येणार आहे। पण त्यानंतरही थोडासा बॅड पॅच आला मित्रांनो। त्यानंतर 2 महिने ते 2.5 महिने कलर्स मराठीने कोणतीच बिग बॉस मराठी सीझन 3 ची अपडेट दिली नाही। मग कलर्स मराठीला लोक ट्रोल करायला लागली, मला वारंवार इंस्टाग्रामवरती DM यायला लागले की खरं आहे का, खोटं आहे की काय येणार आहे। फॉर्च्युनेटली माझे एक मित्र आहे, त्यांना विचारलं की ते वारंवार मला सांगायचे की बिग बॉस येणार आहे, आणि मी प्रेक्षकांना कितीतरी वेळा सांगितलं की यार बिग बॉस येतोय, पण 2.5 महिने काही अपडेट नसल्यामुळे एका ट्रेजर नंतर प्रेक्षकांचा विश्वास बस येणार की अरे नक्की बिग बॉस येणार आहे की नाही येणार आहे। आणि मित्रांनो, अचानक अशी न्यूज येते की महेश मांजरेकर सरांची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांना कॅन्सर हा खूप मोठा आजार झालेला आहे। यानंतर भयान शांतता पसरली, कोणालाच हे समजत नव्हतं की नक्की काय होणार आहे, बिग बॉस येणार आहे की नाही, आणि मांजरेकर आजार आहेत म्हणल्यावर नक्की होस्ट कोण करणार आहेत, त्यामुळे चॅनलने कदाचित हा शो कॅन्सल केला की काय अचानक त्यांना होस्ट मिळाला नाही। अचानक सगळे दंग होते आणि 26 ऑगस्टला अचानक बिग बॉसचा एक प्रोमो रिलीज झाला। बॉस मराठी सीझन 3 हे 19 सप्टेंबर पासून सुरू होत आहे। फायनली मित्रांनो, बिग बॉस वाल्यांनी एक ट्रेलर लॉन्च केलेला आहे आणि त्या प्रोमो मध्ये आपण पाहिलं की मांजरेकर सरांची तब्येत एवढीशी बारकी झालेली आहे आणि ते सांगतात की आम्ही 19 सप्टेंबर पासून तुम्हाला भेटायला येतोय, आणि जे काय आनंदाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण बिग बॉसच्या फॅनमध्ये झालं आणि विशेष करून मला खूप आनंद झाला। पण मित्रांनो, या सर्व जर्नीमध्ये माझी दुसरी एक जर्नी सुरू होती, माझं शूट सुरू होतं आणि मी कंटिन्यू शूटिंग करत होतो, त्यामुळे कुठेतरी चॅनलची क्वालिटी जी आहे ती डाऊन होत होती। एकोणीस सप्टेंबर आलं, बिग बॉसची सुरुवात झाली आणि मी ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। सुरुवातीला 600-700 व्ह्यूज आले यार, म्हणलं लास्ट इयरला मी 50,000, 60,000, 1,00,000 व्ह्यूज घेत होतो आणि अचानक आता एवढे कमी व्ह्यूज यायला लागलेत, मला काही समजत नव्हतं, मी खूप कन्फ्यूज झालो होतो।
प्रेक्षकही माझे व्हिडिओ पसंत करत नव्हते, कारण रटाळ लोकेशन्स, कुठेही उभा राहून व्हिडिओ बनवणं, शूटिंगच्या मध्येच यायचं, हातामध्ये कॅमेरा पकडायचं आणि सांगायचं. तशीच ही खरी न्यूज आहे मित्रांनो. अशी बातमी येत आहे की आदिश वैद्य बिग बॉसच्या घरातून बाहेर गेलेला आहे, त्यामुळे प्रेक्षकांना कुठेतरी माझे लोकेशन आवडत नव्हते. जे लोक मला पहिल्यापासून फॉलो करतो त्यांना माहित होतं की हा जेन्युइन माणूस आहे, ती लोक मला बघतच होती. पण काही लोकांना असं वाटलं की यार हा कुठेही व्हिडिओ बनवतो, याच्या व्हिडिओला क्वालिटी नाही, ऑडिओला क्वालिटी नाही, तर आपण याचे व्हिडिओ जास्त का बघायचे. त्यामुळे माझा प्रेक्षक वर्ग जो आहे तो ढासळत गेला. बिग बॉसमध्ये इकडे खूप कॉन्ट्रोवर्सीज चालल्या होत्या. माझा एका बाजूला जॉबही सुरू होता आणि एक कॉन्ट्रोवर्सी झाली, तो हल्लाबोल टास्क आला. त्या हल्लाबोल टास्कचा मी रिव्ह्यू केला व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ केल्यानंतर तो टाकला आणि त्याला अचानक 12-13 हजार व्ह्यूज आले आणि मी कुठेतरी खुश झालो यार की कुठेतरी ॲक्टिव्ह होतो चॅनल आणि व्ह्यूज येतात आहे आणि मला खूप आनंद झाला. पण हा जो आनंद आहे तो जास्त वेळ टिकलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तोही 2-2.5 हजार, म्हणजे असं झालं होतं की फक्त 4-5 हजार व्ह्यूज, एवढेच व्ह्यूज जे आहेत ते मला येत होते. लास्ट इयरला कुठे मला सहज व्हिडिओ टाकला तरी 50 हजार व्ह्यूज येत होते. आत्ता फक्त 4-5 हजार व्ह्यूज आल्यानंतर माझं कुठंतरी मॉरल डाऊन होत चाललं होतं. त्यात क्वालिटी नाही, लोकेशन्स नाहीत व्यवस्थित, आणि एवढी सगळी मेहनत करून, म्हणजे मी मला आठवतंय की मी सकाळी एक 6 वाजता उठायचो, 6 वाजता उठल्यानंतर 7 शिफ्टला मी शूटिंगला जायचो, रात्री मी परत 9-9:30 घरी यायचो, दुसऱ्या दिवशीचं जे माझं शूटिंगचं काम आहे ते संपवायचं, नंतर मोबाईलवरती बिग बॉस पाहायचो, बिग बॉस पाहिल्यानंतर मी व्हिडिओ शूट करायचो, शूट केल्यानंतर तो एडिट करून अपलोड करोस्तोवर मला 12:30 व्हायच्या आणि 12:30 नंतर परत मी झोपायचो, परत सकाळी 6 उठायचो आणि अशी माझी कंटिन्यू जर्नी सुरू होती. असा एवढा एकदम बदलू नकोस की जेणेकरून लोकांनाही विश्वास बसणार नाही की तू एवढा मोठा कसा काय बनला, कमी वाटतोय का? माझे कसं म्हणले, हो तुझा राग कमी वाटतोय, हा तुझा राग कमी आहे, नक्की काय नक्की काय? म्हणजे तो मला व्यक्ती म्हणूनच आवडायचा बंद झालाय आता हे टास्क, म्हणजे का संडासचं पाणी का असं कुठून सुचतं, एवढं एवढं घाण सुचतं तरी करणार. आणि पण ज्या वेळेस विशाल आणि जयची धराधरी झाली त्यावेळेस तिथे कॅमेरा का नव्हता, ते फुटेज का लपवण्यात आलं, बिग बॉस मध्ये भारी काय? जर का समोरच्या टीमने तुम्हाला ह्या लेवलवर टॉर्चरच केलं नव्हतं, फक्त शाब्दिक मारा दिला होता, तुम्ही काय केला? तुम्ही डबल बिगबॉसवरतीच आरोप आहे, कुठेतरी बिग बॉसच यांना वाचवतोय आणि प्रेक्षकांना वेळ बनवतोय असं मला वाटते आहे आणि कुठेतरी त्यांना जुन्या गोष्टी आठवतात त्याच्यामुळे असे वेळपट्टा सारखे. आणि हा सीझन आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की यार परत एकदा तीच एनर्जी आहे, परत तेच तसं आपलं चॅनल ग्रो होणार आहे आणि परत आपण तशाच एनर्जीने प्रेक्षकांसमोर जाणार आहे. पण उलटच होत होतं, व्ह्यूज येत नव्हते, अपसेट होत होतो, पैसे येत होते कारण काम चालू होतं, एवढं मला काही वाटत नव्हतं. पण जे बिग बॉसकडून जे एनर्जी मिळते, जो प्रेक्षकांचा जो आपल्याला सपोर्ट मिळतो, तो सपोर्ट कुठेतरी मी मिस करत होतो. बर, एवढं सगळं करत असताना, मी व्हिडिओ बनवत असताना माझ्यावरती मध्येच एक जो आहे तो आरोप लागला. हा एवढा मोठा आरोप लागल्यानंतर मी काही गोष्टी निग्लेक्ट केल्या. माझ्या बायकोही कमेंट वाचत होती, ती सांगत होती की तुझ्यावर असा आरोप होतोय. मी खरंच सुरुवातीला 10 दिवस ही गोष्ट निग्लेक्ट केली, पण वारंवार तीच लोक मला बोलत होते आणि वारंवार बोलायचे की यार तू ॲक्ट रायडर्सचे व्हिडिओ करतो, त्याची कॉपी करून हे करतो, मग तुला जर का खरंच बातम्या मिळतात तर तू त्याच्या आधी व्हिडिओ बनवून दाखव. मग मला हे राहवलं नाही आणि मी फायनली वैतागून एक व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये सांगितलं की यार मला हे करायची गरज नाही, तुम्ही त्या मंदारला विचारा. मंदार आणि मी मित्र आहे, मला परत ह्या व्हिडिओमधून सांगायला लागतंय कारण हा एक रिवाइंड असा व्हिडिओ करतोय सीझनचा. आणि मला त्याला सांगायला लागलं की यार प्लीज मंदार तू ऑडियन्सला सांग. आता त्याने सांगितले की नाही मला माहीत नाही, पण मी ह्या गोष्टी क्लिअर केल्या व्हिडिओमध्ये येऊन की नाही, मी कुणाचेही व्हिडिओ चोरत नाही. जसं बिग बॉस पुढे जात होतं तसं तसं माझ्या इकडे कामाचा प्रेशर वाढत होता, मला जास्त वेळ देत होता. मग असं झालं की रोज रिव्ह्यू करत होतो मी, त्याला 1 दिवस गॅप पडायला लागला, 2 दिवस गॅप पडायला लागले आणि लोक मला वारंवार प्रश्न, तुम्ही एकच दिवस व्हिडिओ बनवता, 1 दिवस का बनवत नाही, मग तुमच्या अपडेट एवढ्या उशिरा का येतात? मी जर का एखाद्याला माझी प्रोफेशनल कमिटमेंट दिलेली आहे, मी तिकडे जॉब करणार आहे, तर त्यांच्याशी मला बेमानी करायची नव्हती, मला त्यांच्याकडे पूर्णपणे वेळ देऊन काम करायचं होतं कारण माझी ती प्रोफेशनल कमिटमेंट होती. आणि अशा कमिटमेंटमुळे मी इकडे यूट्यूबसाठी वेळ देऊ शकत नव्हतो, त्यामुळे माझे व्हिडिओ लेट होते. आता ही गोष्ट मी माझ्या प्रेक्षकांना समजू शकत नव्हतो, बरं समजवली तर त्यांना काही, त्यांना दुसरे ऑप्शन होते, दुसऱ्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओही पाहत होते आणि हे सगळं होत होतं. माझे व्ह्युअरशिप पूर्ण कमी आलं, ॲक्च्युली मी डिमोटिवेटच झालो होतो. पण यातच
यातच अशी गोष्ट घडली की माझ्या घरात एक आनंदाची बातमी आली आणि एक नवीन टप्पा पूर्ण केलाय आणि मी एक आता जबाबदार व्यक्ती बनलोय असं मला वाटायला लागले, कारण मी पाप झालोय. काल रात्री 12:30 मला मुलगी झाली मित्रांनो, आणि मी खूप खुश आहे. आनंदाची बातमी म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं होतं की माझी बायको जी आहे ती प्रेग्नंट होती आणि ती वेळ आली होती की मला बाळ होणार आहे. मी यूट्यूबवरती लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत होतो, लाईव्ह चालला होता आणि तिने सांगितले की माझं पोट दुखत आहे. मी लाईव्ह तिथेच कट केलं आणि लाईव्ह कट करून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. तर ऑलमोस्ट 4 ते 5 हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोला घेतलं नाही, क्रिटिकल कंडिशन आहे असं सांगितलं. माझ्या डॉक्टरवर एवढं प्रेशर आलं होतं, म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास आहे, थायरॉईड आहे, हे प्रेग्नन्सीमध्ये आजार होत असतात तुम्हाला माहितीच असेल, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी एवढा प्रेशरमध्ये होतो आणि मला असं वाटत होतं की यार आत्ता हिला काय होऊ नये, आणि मला ना आत्ता फक्त कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पोचायचं आहे. फायनली आम्ही जे हॉस्पिटलमध्ये गेलो मुंबईच्या आणि तिकडे तिला ॲडमिट करून घेतलं, आणि ज्या दिवशी ॲडमिट केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी लगेच 12:24 मला एक कन्यारत्न झालं आणि त्याचा पोट जर तुम्ही पाहिलेला आहे, आणि मी वडा खुश झालो. एक तर खुशी होती की मला मुलगी झाली आहे, आणि दुसरा आनंद हा होता की माझी बायको सुखरूप आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं, आशीर्वाद होता, यामुळे ही सगळी गोष्ट झाली आणि मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आनंदी होतो. रात्रीचे 4 आणि तुम्ही हे बघू शकता नवीन बाप आणि त्याची नवीन मुलगी काय. जो लॉस होता लास्ट 2 वर्षाचा किंवा या 2-2.5 महिन्याचा बिग बॉस सुरू झाल्यापासून, तो लॉस मी 15 ते 20 दिवसात कसा कव्हर करणार होतो, पण मी खूप प्रयत्न केला ऑडियन्सशी कनेक्ट होण्याचा आणि ऑडियन्सशी कनेक्ट होऊन आपली जर्नी पुढे नेण्याचा. आणि मी विचार केला की आता कंटिन्युअस लाईव्ह व्हिडिओ बनवूया, मग मी लाईव्ह येत गेलो, लोकांशी चर्चा करत गेलो, न्यूज देत गेलो, आणि न्यूज देता देता एक व्हिडिओ व्हायरल गेला, दुसरा गेला, आणि अचानक सोनाली बाहेर गेली. सोनाली बाहेर गेल्यानंतरही लोकांचा खूप सपोर्ट मिळाला आणि एक ॲक्ट रायटरचा व्हिडिओ डिलीट झाला. व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर त्याच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवला, तोही चांगला व्हायरल झाला, खूप व्ह्यूज यायला लागले मला, आणि बघता बघता बिग बॉस संपलं, विशाल जिंकला, व्ह्यूज आले, आणि मी खूप खुश होतो आता की सर्वांचे इंटरव्ह्यू करायचे, आपला चॅनल बऱ्यापैकी चाललेला आहे. आणि अचानकच एक मला धनका बसतो की मला एक फोन येतो आणि त्यामध्ये सांगितलं जातं की तुम्ही जो ॲक्ट रायडरच्या सपोर्टमध्ये व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला डिलीट करावा लागेल. मी शॉक होतो, चांगले 90,000 व्ह्यूज होते त्या व्हिडिओला, आणि तो व्हिडिओ डिलीट करायला लागेल. मला सांगितलं जर का तो व्हिडिओ डिलीट नाही झाला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल, आणि मी तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. डिलीट एवढा कठीण का, एवढ्या परिश्रमातून काही गोष्टी व्हायरल करायचा प्रयत्न केला जातो, प्रेक्षकांचा सपोर्ट नसतो, माझ्या इंटरव्ह्यूजला सुद्धा व्ह्यूज येत नाही. मला असं वाटायचं यार की मी कुठेतरी कमी पडतोय. या सगळ्या गोष्टी न मी मार्ग काढत पुढे पुढे येत होतो, आणि हे झाल्यानंतर असा एक दणका बसतो की तुमचा तो व्हिडिओ डिलीट करावा लागेल. तो व्हिडिओ डिलीट केला, मी बिग बॉसच्या विनरचा इंटरव्ह्यू केला, बिग बॉसची जी बी टीम होती त्यांचा अख्खा इंटरव्ह्यूज केले. सगळ्या सेलिब्रिटींना माझ्याबरोबर बोलताना छान वाटलं, बऱ्याच लोकांना माझे इंटरव्ह्यूज आवडले. ओव्हरऑल सीझनचा जर का अनालिसिस पाहिला मी, तर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मित्रांनो, की काळाबरोबर कुठेतरी मी पाठी आहे, म्हणजे मी कॉन्टेंट जरी चांगला देत असेल तर माझ्या व्हिडिओची क्वालिटी आहे ती कुठेतरी कमी आहे. मी रटाळ बॅकग्राऊंडवरती शूट करतोय, प्रॉपर लाईटचा वापर नाही करत, माझ्या ऑडिओमध्ये बरेच ग्लिचेस आहेत, ऑडिओ व्यवस्थित लोकांपर्यंत पोचत नाही. जर मी लाईव्ह गेलो तर ते लाईव्हमध्येच कट होतं, मध्येच आवाज कटतोय, त्यामुळे प्रेक्षक अपसेट होऊन माझा चॅनल सोडून जात आहेत. या बऱ्याच गोष्टींच्या त्रुटी मला जाणवल्या. सगळ्यात मोठी त्रुटी तर ही होती की माझ्या चॅनलचं नावच जे आहे ते ॲट्रॅक्टिव्ह किंवा कॅची नव्हतं किंवा युनिक नव्हतं. ह्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या, आणि एवढं सगळं झाल्यानंतर आत्ता मी एक निर्णय घेतलाय. निर्णय असा आहे की मला बदल करायचा, मला या सगळ्या गोष्टी बदलायच्या.
आणि जर का सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर मला सर्वप्रथम आपल्या चॅनलचं एक नवीन ब्रँड न्यू नाव तुमच्या समोर घेऊन यायचं आणि ते नाव फायनल झालेलं आहे आणि ते नाव आज मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर जे लोक मला फॉलो करतात बिग बॉसच्या विनरच्या साक्षीने ते नाव मी आज तुमच्या समोर आणत आहे। तुझ्या या 7 स्टार मराठी या चॅनलला खरंच खूप खूप शुभेच्छा। जे म्हणजे आधी ऑल इन वन असं चॅनलचं नाव होतं, पण आता तर आता 7 स्टार मराठी असं चॅनल होतंय। तर कारण तुझ्यामुळं जी आपला एक फॅमिली तुझी एक बनलेली आहे, त्या सगळ्या फॅमिलीला खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर सगळ्यांनी प्लीज भावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हो दे राणा, हो दे ज्योतिबाच्या नावाने सांग बर सांग बर। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेलं आहे आणि आजपासून म्हणजे 1 जानेवारी 2022 पासून एक नवीन युगाचा प्रारंभ होत आहे आणि आपल्या चॅनलचं नाव बदलून आता 7 स्टार मराठी असं झालेलं आहे। यस मित्रांनो, आता ऑल इन वन तुषार नाही तर आपण 7 स्टार मराठी झालेलो आहे। आपलं एक स्टार नेटवर्क तयार होणार आहे, त्यामध्ये 7 स्टार आहेत आणि या 7 स्टारचे 7 चॅनल आपलं हे स्टार नेटवर्क सुरू करणार आहे, म्हणजेच 7 स्टार। मित्रांनो, मला असं वाटतंय ऑल इन वन तुषारची ही 7 स्टार मराठी होण्याची जर्नी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। बरेच उतार आले, चढाव आले, पण मी हारलो नाही, मी दमलो नाही, मला एक नवी उमेद मिळत गेली। आणि जर का तुमचा असाच सपोर्ट राहिला तर या 7 स्टार मराठीवरती बिग बॉसची एक आपण भारी चावडी नेक्स्ट सीझनला भरूया। आणि तुमचा जर का सपोर्ट असेल तर व्ह्यूजचे एक नवीन उच्चांक आणि नवीन मार्क सुद्धा गाठूया। तर मला असं वाटतंय की 7 स्टार मराठीला तुमचा सगळ्यांचा पोटभर आणि भरभरून सपोर्ट असणार आहे। तर मित्रांनो, आता इथेच थांबतो। तुम्ही या चॅनलवरती आलात आणि 7 स्टार मराठी बरोबर थांबलात आणि 7 स्टार मराठीच्या नवीन बदलाला सपोर्ट केला, त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे।